घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणी तत्कालीन रेलवे पोलीस आयुक्त आणि आताचे अपर पोलीस महासंचालक कैसर खालिद यांचं निलंबन करण्यात आलंय. ज्या इगो मीडिया कंपनीनं दुर्घटनाग्रस्त झालेलं होर्डिंग उभारलं होतं त्याच इगो मीडिया कंपनीनं महापरा गार्मेंट्सला पैसे दिल्याचं प्रकरणातून ही कारवाई करण्यात आली आहे. हीच महापरा गार्मेंट्स कंपनी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नीची असल्याची माहिती आहे. त्याच कंपनीच्या संचालकांच्या खात्यात इगो मीडिया कंपनीनं 47 लाख ट्रान्सफर केल्याचं उघड झालं. या बातमीसोबत झिरो आवर मध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट.